राजकारणाबरोबरच समाजकारणी म्हणून ज्यांची ओळख असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस आगळ्या पद्धतीनं सादर करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. या निमित्तानं श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं 1 ते 10 जून या दरम्यान पनवेल परिसर स्वच्छ केला जाणार असून विविध समाज उपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा विकास मंडळाच्या वतीने पनवेल महापालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. याकरता येणारा सर्व खर्च श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ उचलणार आहे. रस्ते, गटार, पदपथ 10 दिवसात स्वच्छ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर औषध फवारणी करून स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी लागणारी मशिनरी, मनुष्यबळ पावडर विकास मंडळाच्या वतीने पुरवण्यात येणार आहे. 1 जूनपासून सुरू होणाऱ्या या अभियानात दर दिवशी विविध प्रभागात स्वच्छता करण्यात येईल. यावर लक्ष देण्याची जबाबदारी मनपाचे आरोग्य निरीक्षक, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा प्रवक्ते YT देशमुख, शहर अध्यक्ष जयंत बगडे, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने 2 जूनला रात्री 8 वाजता प्रसिद्ध गायक व निवेदक अंशुमन विचारे यांचा चाल तुरु तुरु या गाण्यांचा व किशांच्या संगीतमय हास्यकल्लोळ कार्यक्रम पनवेल येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष संपल्यामुळे अनेक जण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, त्या अनुषंगाने जॉब फेअरचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी YT देशमुख यांनी दिली. तसेच स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल आणखीन आकर्षक व्हावे यासाठी भिंती रंगवण्यात येणार असून त्या दृष्टिकोनातून सेल्फी पॉईंट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती जयंत पगडे यांनी दिली आहे. माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण विविध कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत. म्हणजेच त्यामध्ये 1 जून ते 10 जून या दरम्यान रामशेठ ठाकूर साहेब विकास मंडळ आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आपण स्वच्छता मोहीम पण आयोजित केलेली आहे, जी पनवेलच्या सर्व 20 प्रभागांमध्ये ही मोहीम अतिशय जोरापासून चालणार आहे. या मोहिमेमध्ये 30 पेक्षा जास्त GCB आणि त्याचबरोबर 300 ते 400 पेक्षा जास्त हे सफाई कर्मचारी हे त्याच्यात असणारच आहेत आणि सर्व नागरिक पनवेल महानगरपालिकेमधील सर्व नागरिक यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतील. आणि पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त माननीय गणेश देशमुख साहेब यांनी आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की त्यांचं पूर्ण सहकार्य या मोहिमेसाठी आम्हाला लाभणार आहे. नक्कीच आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्याचबरोबर या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही जॉब फेअर म्हणजे रोजगार मेळावा सुद्धा आयोजित केलेला आहे. प्रत्येक वर्षी आम्ही हा रोजगार मेळावा आयोजित करत असतो आणि अतिशय जोरात असा हा रोजगार मेळावा आपण करत असतो, ज्याच्यामध्ये 1000 पेक्षा जास्त जणांची ज्या जणांना थेट रोजगार लागतो, त्याचबरोबर 2500 ते 3000 पेक्षा जास्त लोकांना हा साधा त्यांच्या जॉबमध्ये सेकंड राऊंडसाठी त्याची निवड होते. मोठ्या मोठ्या कंपन्या या जॉब फेअरमध्ये सहभागी होत असतात. तर अशा प्रकारचा जॉब फेअर हा आपण CKD कॉलेज या इथे आपण आयोजित आपण केलेला आहे. तो आपण 7 किंवा 8 जूनला असा आपण आयोजित केलेला आहे. ह्याचबरोबर आपण सेल्फी पॉईंटची सुद्धा स्पर्धा ठरलेली आहे. सेल्फी पॉईंटमध्ये आपण विविध प्रोफेशनल असे चित्रकार, त्याचबरोबर कॉलेजमधील इतर चित्रकार जे याच्यामध्ये अतिशय चांगल्या दर्जाचे चित्रकार म्हणून ओळखले जातात, यांना आपण या स्पर्धेमध्ये उतरण्याचं आपण आवाहन करणार आहोत, विनंती करणार आहोत. आणि आपण त्यांना ह्याच्या मागे आपण जे चित्र काढणार आहे त्याच्यासाठी आपण त्यांना मटेरियल प्लस लेबर ही कॉस्ट आपण देणारच आहोत आणि त्याच्याशिवाय त्यांना त्याच्यामध्ये बक्षिसं आपण वेगळी आपण बक्षिसं ठेवणार आहोत. ह्या पक्षाचा ह्या स्पर्धेचा मूळ उद्देशच हा आहे की पनवेल शहर हे आकर्षक असावं, ते सुंदर असावं आणि ते चित्र बघून कोणालाही स्वतः उत्स्फूर्तपणे स्वतःचा सेल्फी त्या चित्राच्या काढायची इच्छा निर्माण व्हावी ह्यासाठी आपण ही स्पर्धा आपण ठेवलेली आहे.
पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.